विद्यार्थी मित्रांनो, सुगम लर्निंग या शैक्षणिक यूट्यूब चैनल मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण इतिहास यातील पाठ क्रमांक 2 युरोप आणि भारत यातील एमसीक्यूज म्हणजे बहुपर्यायी प्रश्न घेऊन आलेलो आहोत। आणि हे प्रश्न आणि त्यांना असलेले पर्याय आणि त्यातील असणारे योग्य उत्तर आज आपल्याला इथं पाहायचे आहेत। हा संपूर्ण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर तुम्ही आमच्यापर्यंत आमच्याबरोबर या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत असणार आहात। चला आपण आता वळतो आहोत प्रश्न क्रमांक 1 कडे। पहा, प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो आहे, खालीलपैकी कोणता पर्याय हा प्रबोधन काळाचा पाया बनण्यास पात्र नाही। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे NMMS या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न स्वरूपामध्ये अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी प्रश्नांचा पण सरमिसळ असते। प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक वाचणे, त्याचा अर्थ आपल्या पर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचं असतं। त्यामुळे पहा प्रश्न काय आहे की यापैकी दिलेले जे पर्याय आहेत त्यातला कोणता पर्याय प्रबोधन काळाचा घटक बनण्यास पात्र नाही। ठीक आहे, आपण शोधूया। पहा, चार जे पर्याय आपल्या समोर आहेत ते आहेत धर्म प्रसार, धर्म सुधारणा, प्रबोधन आणि भौगोलिक शोध। आता पहा, यातले धर्म सुधारणा, प्रबोधन आणि भौगोलिक शोध हे प्रबोधन काळाचा प्रसार होण्यासाठीचे आवश्यक घटक होते, म्हणजेच आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, धर्म प्रसार हा प्रबोधन काळाचा घटक नव्हे। प्रश्न क्रमांक 2, लिओनार्डो द विंची हे कला निपुण चित्रकार कोणत्या शास्त्रात निपुण नव्हते। ठीक आहे, पाहूया त्यातले पर्याय। पर्याय आहेत 1 शल्य चिकित्सा, 2 शिल्पकला, 3 स्थापत्य कला आणि 4 चित्रकला। या कलांपैकी पर्याय क्रमांक 2 शिल्पकला, पर्याय क्रमांक 3 स्थापत्य कला आणि पर्याय क्रमांक 4 चित्रकला यामध्ये लिओनार्डो द विंची हे निपुण होते। त्यामुळेच पर्याय क्रमांक 1 शल्य चिकित्सा हा आपला पर्याय आहे ज्यामध्ये लिओनार्डो द विंची हे निपुण नव्हते। प्रश्न क्रमांक 3, 15व्या शतकापर्यंत बायझेंटाईन साम्राज्याची ही राजधानी होती। पर्याय पहा, 1 बगदाद, 2 रोम, 3 केपटाऊन आणि 4 कॉन्स्टँटिनोपल। विद्यार्थी मित्रांनो, योग्य पर्याय आहे कॉन्स्टँटिनोपल, हे शहर जे नंतर इस्तंबूल म्हणून प्रसिद्ध झाले। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या घटनेमुळे युरोपीय व्यापारी आशियाशी संपर्कासाठी नवा मार्ग शोधू लागले। समजलाय प्रश्न, पर्याय पाहूया। पर्याय क्रमांक 1, बाष्पशक्तीवर चालणारे जहाजाची निर्मिती। पर्याय क्रमांक 2, औद्योगिक क्रांतीचा प्रसार। पर्याय क्रमांक 3, तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकले। पर्याय क्रमांक 4, सागरी मार्ग वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित होता। विद्यार्थी मित्रांनो, या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 म्हणजे तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकल्यामुळे आशियाशी संपर्कासाठी असणारा भूमार्ग त्यांनी रोखला, त्यामुळेच युरोपीय व्यापारी आशियाशी संपर्कासाठी नवा मार्ग शोधू लागले। प्रश्न 5, बायझेंटाईन साम्राज्याचा अस्त 15व्या शतकात या घटनेमुळे झाला। 1 तुर्कांचा कॉन्स्टँटिनोपलवर विजय, 2 स्पेनचा पाडाव, 3 धर्मयुद्धे ज्याला आपण क्रुसेड्स असंही म्हणतो
आणि चौथा पर्याय आहे औद्योगिक क्रांती। विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक एक तुर्कांचा कॉन्स्टँटिनोपल वर विजय हा पर्याय बायझेंटाईन साम्राज्याच्या अस्तास कारणीभूत ठरला। पुढचा प्रश्न, कोणता युरोपियन दर्यावर्दी भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधताना अमेरिका खंडात पोहोचला? पर्याय आहे बार्थोलोम्यू डायस, वास्को दी गामा, कोलंबस आणि अमेरिगो। यातला पर्याय क्रमांक तीन कोलंबस हा दर्यावरती भारताकडे जाणारा मार्ग शोधण्यासाठी निघाला, परंतु अंतिमतः त्यांनी एक नव्या खंडाचा शोध लावला की जो तोपर्यंत जगाच्या नकाशावर नव्हता। नंतर हा खंड अमेरिका या नावाने प्रसिद्ध झाला। आपण पाहूया प्रश्न पुढचा। प्रश्न क्रमांक सात, युरोपामध्ये कोणत्या क्रांतीमुळे वैज्ञानिक प्रसार झपाट्याने झाला? पहा, पर्याय जे आहेत आपल्या समोर ते आहेत धार्मिक क्रांती, औद्योगिक क्रांती, वैचारिक क्रांती आणि राजकीय क्रांती। या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक तीन वैचारिक क्रांतीमुळे युरोपमध्ये वैज्ञानिक प्रसार झपाट्याने झाला। पुढचा प्रश्न, इंग्लंडमध्ये कोणत्या संसदीय कायद्यामुळे राजाच्या अधिकारांमध्ये कपात झाली? पर्याय आहेत एक पिट्स बिल, पर्याय क्रमांक दोन बिल ऑफ राइट्स, पर्याय क्रमांक तीन न्यायिक सुधारणा कायदा, पर्याय क्रमांक चार टेनिश कोर्टाची शपथ। या चार पर्यायांपैकी पर्याय क्रमांक दोन बिल ऑफ राइट्स मुळे राजाच्या अधिकारांमध्ये कपात झाली इंग्लंडमध्ये। पुढच्या प्रश्नाकडे वळतो आहोत, अमेरिका खंडाच्या शोधानंतर इंग्लंडने अमेरिकेच्या कोणत्या भूभागावर स्वामित्व मिळवले? पर्याय एक दक्षिण अमेरिका, दोन उत्तर अमेरिका, तीन उत्तर अमेरिकेची पूर्व किनारपट्टी, चार दक्षिण अमेरिकेची पश्चिम किनारपट्टी। विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक तीन उत्तर अमेरिकेची पूर्व किनारपट्टीवर इंग्लंडने स्वामित्व मिळवले। पर्याय दहा सॉरी प्रश्न क्रमांक दहा, अमेरिकन स्वातंत्र्य युद्धानंतर अमेरिका काय नावाने उदयास आला? पर्याय आहे एक अमेरिका, दोन अमेरिकन संघराज्य, तीन अमेरिकेची संयुक्त संस्थाने, चार अमेरिकन रिपब्लिक। योग्य पर्याय आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने। विद्यार्थी मित्रांनो, हा होता पाठ क्रमांक दोन युरोप आणि भारत यावरील काही निवडक बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित व्हिडिओ। व्हिडिओ आपल्याला निश्चित आवडणार आहे, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच आपण भेटतो आहोत याच्या पार्ट टू व्हिडिओ मध्ये, ज्यामध्ये आपण अधिक प्रश्न घेऊन भेटणार आहोत। तोपर्यंत